नमस्कार, मी रणधीर कांबळे, मुंबई पुण्याची या आयबेन लोकमतच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करत आहे। आपण आहोत विक्रोळी इथल्या पार्क साइट या विभागामध्ये। पार्क साइट विक्रोळी हा भाग प्रामुख्याने स्लमचा भाग म्हणून ओळखला जातो। डोंगर रावर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी इथं वाढलेले आणि त्यामुळे इथे अनेक प्रश्नांना लोकांना सामोरे जावे लागते। पिण्याच्या पाण्याचा प्रमुख प्रश्न इथल्या डोंगराळ भागातल्या झोपड वस्तीत आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या नगरसेवकांनी नक्की काय केलं हा प्रश्न आहे इथल्या लोकांचा। त्याचबरोबर इथं आज आपल्या समोर सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आले, त्याचबरोबर इथं लोकांच्या प्रश्नांसाठी भांडणाऱ्या वेगवेगळ्या संघटना आणि सामान्य जनताही मोठ्या प्रमाणात इथं आलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्या सोबत आहेत नितीन देशमुख, त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत विजय पडवळ भाजपचे, त्याचबरोबर बाळासाहेब उमा हे लवकरच जॉईन होणार आहेत आपल्या मिशन 2017। काँग्रेसचे राम गोविंद यादव आपल्या सोबत आहेत, मनसेचे आपल्या सोबत गणेश भगत आहेत। एकूणच विक्रोळी पार्क साइड या विभागातल्या लोकांच्या प्रश्नांवर वेगवेगळ्या प्रश्नांवर वेगवेगळी चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे। आपण सुरुवातीलाच जाणार आहोत शिवसेनेच्या नगरसेविका, इथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। वारंवार म्हटलं जातं की ह्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात महापालिका अयशस्वी ठरली, हे अत्यंत चुकीचं आहे। कारण गेले 40 वर्ष इथं शिवसेनेचं राज्य आहे आणि या 40 वर्षामध्ये प्रत्येक नगरसेवक आपापल्या परीने पाण्याचा समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आलेला आहे आणि मेन यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये कातोडीपाडा इथे ऑनलाईन बुस्टिंगचे पंप बसवण्यात शिवसेनेच्या माध्यमातून यश आलेलं आहे आणि त्यामुळे माझ्या विभागाचा पाणीपुरवठा मध्ये खूप सुधारणा झालेली आहे। वर्षानगर पाण्याच्या टाकीमध्ये 2:30 ते 3 वाजता रात्री पाणी येत होतं आणि केवळ मात्र 4 हंडे पाणी एक दिवस आड भरावं लागत होतं, पण आता तिथे नियमित पाणीपुरवठा होतो आणि 10:00 च्या आत येतो। आणि राहुल नगर, हनुमान नगर, बाकी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही 6 च्या लाईनी टाकलेलं आहे आणि माझ्या मते फक्त शिवसेनेच्या माध्यमातून हे पाण्याचं काम झालेलं आहे आणि यापुढेही शिवसेनेची कामं होत राहतील। त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी MSDPच्या माध्यमातून वेगवेगळे शौचालय, जवळपास 11 ठिकाणी शौचालय बांधण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर मुंबईमधलं पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं शौचालय हे विक्रोळी विभागामध्ये रायगड विभागामध्ये चालू झालेलं आहे। त्याच्यानंतर बालदफन भूमी म्हणा किंवा वर्षानगर स्मशानभूमीमध्ये चिमणी बसवून अशी अनेक विधायक कामं झाल्याचा दावा शिवसेनेनं केलाय। प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शिवसेनेनं सोडवलाय असं नगरसेविकांचं म्हणणं आहे। काँग्रेसकडनं जाऊया आपण, खरंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इथं सुटलाय का? नगरसेविकांनी जो दावा केलाय, वेगवेगळ्या लाईन्स टाकल्यात, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बनल्यात असा त्यांनी स्पष्ट केले। गेल्या 20 वर्षापासून शिवसेनेचे 4 नगरसेवक निवडून आले आणि 4ही नगरसेवक ते दावा करतात की आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवलाय। इकडे उभी जनता आहेत, लोक आहेत पार्क साइडचे, त्यांना तुम्ही विचारू शकता पाण्याच्या पाणी का प्रश्न सुटाय का? काहीच प्रश्न सोडवला नाही कोणीही। आणि असं झालं आहे की गेल्या 1997 पर्यंत शांताराम चव्हाण इकडचे नगरसेवक होते, शिवसेनेचेच होते, त्या माणसांनी काम केलं आहे त्याची आम्ही हमी देतो। पण त्यानंतर 1997 नंतर 4 नगरसेवक आले शिवसेनेचे निवडून, 4ही नगरसेवकामध्ये कोणीही काय काम केलेलं नाही आहे। आणि त्यानंतर आपले 2002 मध्ये अपक्ष निवडून आल्यानंतर शिवसेनामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या नगरसेवकांनी फक्त इकडचे लोकांचं घर विकायचं काम केलं आहे, बिल्डरांना आणलं आहे आणि काहीच काम बाकी झालेलं नाही आहे। हे सर्व फक्त बोला। आजच तुमची आजची घटना सांगतो, जनकल्याण सोसायटीमध्ये तुम्ही जा, तिथे आज 4 सीटचं शौचालय खाली कोसळलंय। तो शौचालय नसीम खान साहेब जेव्हा आमदार होते 2002 साली तेव्हा बांधलं होतं, त्यानंतर त्या शौचालयावर ना आमदारांनी काम केलंय ना नगरसेवकांनी काम केलंय। नगरसेवकांनी काम केले नसल्याचा काँग्रेसनं हे सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पण इथं मोठ्या प्रमाणात मतदार आहेत, काय सांगाल? प्रश्न सुटलाय पिण्याच्या पाण्याचा। अरुण खान साहेब आल्यापासून आमच्या पाण्याचा प्रश्न चांगल्या प्रकारे सुटलेला आहे आणि भविष्यात 15,000 लिटर पाणी बंद होता रोडवरती यायचा, सगळ्यांना बायका लोक रोज इथं बाहेर यायचे, कोण पाणीचं हे केलं नाही, भाई आल्यानंतर पाण्याची सोय झालेली, 2 टाईम पाणी येतंय आम्हाला। येतो मी तुमच्याकडे। राष्ट्रवादी काँग्रेसनं पण दावा केलाय की प्रश्न सुटलाय पिण्याच्या पाण्याचा, मनसेच्या वतीने तुम्ही सांगा खरंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय का?
खऱ्या अर्थाने हा जर डोंगर पाहिला तुम्ही तर त्या ठिकाणी झोपड्यांचा असा सुळसुळाट झालेला आहे की ज्या पद्धतीने आंबेगाव तालुक्यामध्ये माळींची घटना घडली ती घटना या ठिकाणी घडायची फक्त बाकी राहिलेली आहे आणि एवढ्या प्रमाणात झोपड्या वाढल्यामुळे ते जे पाण्याचा प्रेशर आहे तो वरती पोहोचत नाहीये आणि रात्री दोन दोन चार चार वाजेपर्यंत लोक जी कामाला जाणार आहेत ती जागून पाणी भरताय. तो लाज वाटली पाहिजे या बीजेपीला आणि या शिवसेनेला. तर त्या लोकांपर्यंत तुम्ही पाणी पोहोचू शकला नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असल्याचं हे म्हटलंय. भाजपच्या वतीनं तुम्ही सांगा की तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आहात, इथं पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे, ॲक्सिडेंट होण्यासारखी परिस्थिती आहे डोंगराळ भागामध्ये, अनधिकृत झोपडे आहेत, काय सांगाल, कसं बघता तुम्ही तुमच्या मित्रपक्ष इथून प्रतिनिधी इथून निवडून जातो? आज वॉर्ड क्रमांक 123 अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भाग आहे, याबद्दल कोणी शंका बाळगण्याचं कारण नाही. आपण जसं म्हणताय की गेल्या काँग्रेसचे राम गोविंदांनी आरोप केला, इथे नसीम खान हे आमदार होते, त्यांच्या काळात किती कामं झाली. आता मी एक सांगेन की पाण्याचा जो प्रश्न आहे त्या विषयावर वारंवार इथे राजकारण होतं याबद्दल शंका नाही आहे. आणि जे वर्षानगर पाणी पुरवठा होता तिथे रात्री 2-2:30 वाजेपर्यंत लोक पाणी भरत होते याबद्दल दुमत नाही. परंतु आता कातोरडी पाडा येथे बुस्टिंग पंपाचं जे काम झालेलं आहे त्यामुळे आनंदगड टाकीचा पाणी पुरवठा वाढलेला आहे आणि त्या माध्यमातून वर्षानगरलाही वेळेमध्ये पाणी येत आहे. आणि काही लोक प्रचार करतायत, काही लोक प्रचार करतायत की हे तात्पुरतं आहे वगैरे, निवडणूक जवळ आली असा विषय नाही. आमदारांनी स्वतः लक्ष घातले, त्याच्यामध्ये उपोषण केलं, मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्या आणि जेणेकरून त्याचा पाठपुरावा करून हे झालेलं आहे. तर पाण्याचा प्रश्न सध्या तिथे सुटलेला आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. प्रत्येक पक्ष आपल्याच कार्यकाळात प्रश्न सुटलाय पाण्याचा असा दावा करतोय. इथं प्रामुख्याने लोक पक्षविरहित एकत्र आले आहेत. मिशन 2017 हे मिशन घेऊन काही लोक एकत्रित झाले आहेत आणि इथले प्रश्न आहेत, जे प्रश्न आत्तापर्यंतच्या सत्ताधारी पक्षांकडून सुटले गेलेले नाहीत ते सोडवण्याचा मानस आहे. काय भूमिका आहे तुमची, कसे इथले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी हे जे मिशन 2017 केले, खरंच कुठले प्रश्न आहेत की जे सोडवणे तातडीनं गरजेचे आहे? गेल्या 40 वर्षापासून ह्या ठिकाणी शिवसेना बीजेपीची सत्ता आहे. त्याचबरोबर आता आपण पाहिलं का बीजेपीचे आमदार जे आपल्याला स्वतःला डॅशिंग म्हणून समजतात आणि बरेचसे दयावान म्हणून समजतात, पण आजही त्यांनी जो दावा ठोकला होता का मी इथल्या प्रत्येक भगिनीच्या डोक्याचा हंडा उतरवेन म्हणून, पण अजून तशा प्रकारचं काहीच काम इथे घडलेलं नाही आणि कोणीच केलेलं नाही. इथे आत्तापर्यंत संपूर्ण झोपडपट्टीतले जे लोक आहेत, गोरगरीब जनता, त्यांना सगळ्या पाण्याच्या प्रश्नापासून ते रस्त्याच्या प्रश्नापर्यंत ते शौचालयापासून सगळ्याच गोष्टींपासून वंचित ठेवलेलं आहे. त्यामुळे आपण इथे असलेल्या संपूर्ण जो पारसाईडमधला आंबेडकरी समाज आहे, त्यानंतर फुलेशाव आंबेडकरी विचारधारेचे जे लोक आहेत, त्या सगळ्यांनी असा विचार केला का आम्ही मिशन 2017 नावाने एक संकल्पच उभा करून आपण इथल्या सत्ताधिकाऱ्यांना एक धक्का द्यायचा आहे. सत्ता परिवर्तित झालं पाहिजे आणि बदल हा इथल्या लोकांना हवा आहे. आता लोकच एक वेगळे फ्रंट घेऊन राजकारणात उतरलेत. पण एकूण तुम्हाला प्रश्न विचारायचा की आरोप केला काँग्रेसच्या वतीनं की अनधिकृत झोपडे असतील, शौचालयाचे प्रश्न असतील, हे प्रश्न सोडवण्यात तुम्ही अपयशी ठरलाय. आरोप करणं हे त्यांचं काम आहे. इलेक्शन तोंडावर आल्यामुळं हे सगळे आरोप करत आहेत. हे सगळे आरोप मी फेटाळते. जर पाणी येत नाही तर मग यांच्या नळाला कुठलं पाणी येतं? त्यांना मला विचारायचं, गेले 40 वर्ष महानगरपालिकेची सत्ता असताना आणि कामं करत असताना आणि सतत शिवसेनेचा नगरसेवक निवडून येतो, याचा अर्थ शिवसेना प्रत्येक तळागाळातल्या लोकांचं कामं करते म्हणून इथं निवडून देतोय. गेली 45 वर्ष शिवसेनेची इथं सत्ता आणि शिवसेनेच्या माध्यमातून पहिले आमचे नगरसेवक होते शांताराम चव्हाण, त्या पारसाची जी खरी कायापालट त्यावेळेला त्यांनी केली आणि तेव्हापासून सतत आणि सातत्याने या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक निवडून येतो आणि त्या माध्यमातून आरोप केलाय सत्यानंतर इथं कामं झाली. आरोप केलेत ना आरोप. आज पाण्याचा प्रश्न येत नाही. पाण्याचा प्रश्न मग पाणी येलं विभागामध्ये पाणी सगळ्यांना भेटलं ते कुठून भेटतं? नाही, मुख्य मुद्दा झोपड्यांसंदर्भात आहे. परंतु झोपड्यांसंदर्भात जो मुद्दा आहे ना, एक मिनिट, तुमचा जो मुख्य मुद्दा झोपड्यांसंदर्भात आहे, तर झोपड्या बांधणारे ही लोक प्रोफेशनल असतात, यांचा कुठल्या पार्टीशी संबंध नसतो. ते स्थानिक पोलीस यंत्रणा, बीएमसी कलेक्टर यांना आताशी धरून ते हे करतात. पण यात नगरसेवकाचा काहीच रोल नसतो, ते थांबू नाही शकत. नगरसेवकांचं काम असतं नागरिक सुविधा. नगरसेवक अनधिकृत झोपड्या थांबू शकत नाही का? नगरसेवक अनधिकृत झोपड्या थांबवण्याचा पराकोटीचा प्रयत्न करतात, परंतु अधिक
अधिकारी चालढकलपणा करतात, कारण जेव्हा बीएमसीला सांगितलं जातं अनधिकृत झोपड्या कारवाई कर तेव्हा बीएमसी ढकलते, कलेक्टर लँड आहे कलेक्टरकडे जा आणि पोलीस यंत्रणा वगैरे किंवा इतर यंत्रणा हे काही करत नाही. हे प्रोफेशनल, हे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ना झोपड्या बांधण्याचं, हे प्रोफेशनल आहेत. त्याच्यामध्ये नागरिक हे पूर्ण पारदर्शक जनतेला माहिती आहे. पक्षाचे लोक हे हजरत लोक आहेत झोपड्या बांधण्याचं काम करतात, त्यांना विचारा कोण आहेत, नाव सांगायला सांगा. आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो, ऐका ऐका ऐका, जो पाणी प्रश्न हे सांगतात की आम्ही आरोप करतोय, आम्ही पुराव्यानिशी आरोप करतोय. पुरावा ह्या मॅडम 2012 नव्हत्या सुद्धा, लोकांना रात्री 2 वाजता पाणी यायचं. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून 1997 साली सगळ्यात पहिला प्रश्न सोडवला गेला. नसीम खान साहेबांनी पाणी टाकी बांधून दिली, त्याचे हे पुरावे आहेत. आणि ह्या आम्हाला लक्ष्मणराव ढोबळे साहेबांना हे जे पत्र दिलेलं आहे पाणी खात्याने, की हे सगळं जे काम केलेलं आहे ते बीएमसीच्या आर्थिक जो फंड असतो त्याच्यातून केलंय. नगरसेविकेला विचारा की त्यांच्या फंडातून केलेलं. आरोप प्रत्यारोप होत आहेत. प्रत्येक जण दावा करतोय की आम्ही प्रश्न सोडवले, मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इथला सुटला नाही. त्याचबरोबर हतबल आहेत नगरसेवक असं मान्य अप्रत्यक्षरित्या केलं जातंय की अनधिकृत झोपडपट्ट्या ज्या वाढलेल्या आहेत त्याला अनेक वेगवेगळे एक नेक्सस आहे. ते नेक्सस तोडण्याचा या निवडणुकीच्या निमित्तानं होणार आहे का हा खरा प्रश्न आहे. घेऊ एक ब्रेक, ब्रेक नंतर जाणून घेऊया इथल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांना वाढवण्यासाठी कोण झोपडपट्टी जागा कारणीभूत आहे. ब्रेक नंतर आयबीएन लोकमतच्या मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत विक्रोळी पार्क साईड मध्ये. पार्क साईड मध्ये प्रामुख्याने डोंगराळ झोपड भागामध्ये झोपडपट्टे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे इथं अनधिकृत झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, वाहतुकीची समस्या आहे, शौचालयाची समस्या, अनेक नागरी समस्या आहेत. त्यामुळेच मिशन 2017 या बॅनरखाली सामान्य लोक वेगवेगळ्या पक्षाचे एकत्र आले आहेत, सामोरे जात आहेत निवडणुकीला, कारण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आरोप केला जातोय की अनधिकृत झोपडपट्ट्या बांधण्याचा एक मोठी नेक्सस आहे. एकमेकाला मदत करतायत पोलीस असू द्यात, महापालिका असू द्यात, आणि त्यातून ह्या सगळ्या झोपडपट्ट्या वाढतायत. नगरपालिका मध्ये नगरसेवक काहीच रोल नाही का झोपडपट्ट्या अनधिकृतपणे वाढण्याचा? 25-30 वर्ष झाली या विभागाचा विकास हा ज्या अवस्थेत होता त्याच अवस्थेत आहे. 25-30 वर्षात नवीन डेव्हलपमेंट काय नाही. डेव्हलपमेंट नावाचा जो काही प्रकार झाला आहे तो फक्त 2-4 बिल्डिंग झाल्यात, ज्यांना एनओसी नाहीत, ज्यांना पाणी आत्ता कधीतरी इकडून तिकडून बोरिंगचं नाही तर कसं तरी पाणी चाललेलं आहे. फायर ब्रिगेडच्या गाड्या जाऊ शकत नाही. मागे इथे आग लागली, लोक मेली त्या एसआरच्या बिल्डिंगमध्ये, तिथपर्यंत फायर ब्रिगेड जाऊ शकत नव्हतं. हा कसला विकास आहे? आणि या 25-30 वर्षात इथला जो आनंदगड ते वर्षनगरचा रस्ता आहे, या रस्त्यांवरून संध्याकाळी एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, एखादी बाई गरोदर असेल तर त्या लोकांना साधं हॉस्पिटलला जाता येत नाही एवढी ट्रॅफिक जाम असते. 2-2, 4-4 फुट दुकानं पुढे आलेली आहेत आणि हे सगळे कुणाच्या आशीर्वादाने चाललेलं असतं? तुम्ही इथं नगरसेवक आम्ही निवडून दिले, तुम्हाला प्रशासकीय अधिकार आहेत, बऱ्याच गोष्टी करू शकता, त्या होतच नाही आहेत. या भागातला पाण्याचा प्रश्न अजूनही तसाच आहे. रात्रभर लोक खड्ड्यातून पाणी भरत होते, आत्ता त्यांना थोडंसं पाणी मिळायला लागले, पण अर्धा तास पाणी दिलं म्हणजे खूप मोठे उपकार केले अशी अवस्था आहे. या अर्धा तासामध्ये 5-6 थंडे भरत नाहीत, शेजाऱ्यांचे भांडणं मारामारे आजही कायम आहेत. म्हणजे 15 मिनिटात पाणी येतं, तर या 15 मिनिटात 10-10 जणांच्या चाळीने कसं काय पाणी भरायचं, तो प्रश्न कायम तसाच राहिलेला आहे. त्यामुळे विकास नावाचा जो प्रकार आहे तो अजिबात झालेला नाही आहे. 25-30 वर्षापूर्वी पारसाट जिथे होती आजही तिथेच आहे. 25-30 वर्षानंतरही सामान्य माणसांचे प्रश्न सुटले नाहीत. आरोप केला जातोय की नगरसेविकेचा रोल काहीच नाही का, झोपडपट्ट्या अनधिकृतपणे वाढतायत, तुमचा कंट्रोल प्रशासनावर काहीच नाही का? या झोपडपट्ट्या आतापासून नाही, गेले 40 वर्षापासून आहे, आणि ह्या झोपडपट्टी बांधणारे ही लोक आपल्या मुंबईमध्ये 4 पैसे कमवण्यासाठी आलेले असतात आणि त्यांना स्वस्तामध्ये कुठे जागा नाही मिळत, म्हणून ते अशा ठिकाणी की जिथे खडतर रस्ता आहे, की जिथे पाणी लाईट वगैरे ही सगळ्या सुविधा आम्हाला महानगरपालिकेच्या मार्फत आम्हाला तिथं प्रोव्हाइड कराव्या लागतात. म्हणजे अनधिकृत झोपडपट्ट्यांना तुम्ही सगळ्या सुविधा पोहोचवताय, इथले 25 वर्ष लोक जे सांगतायत त्या पद्धतीने प्रश्न सुटत नाही, त्यांना पाण्याचं हे होत नाही, याच्यामध्ये काय सांगाल? शाखा प्रमुखांच्या झोपड्या अनधिकृत आहेत असा आरोप होतोय, काय सांगाल? माझी राहती एक घर ते सोडून जर असेल तर आरोप करा आणि सर्व घर माझी घेऊन टाका, कळलं का? आणि
ह्या इकडच्या ज्या झोपड्या आहेत ह्या गेले कित्येक वर्षापासूनच्या ह्या इकडची माणसं राहतात आहेत आणि बीएमसीच्या मार्फत आम्ही काय करतोय फक्त त्यांना जे फक्त आम्ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करतोय आणि तो त्यांचा मूलभूत हक्क आहे तो आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतोय. इकडे गेले कित्येक वर्षापासूनचा पाण्याचा प्रश्न जो होता तो पाण्याचा प्रश्न इकडे पूर्णपणे निकाली लावण्यात आलेला आहे आणि जो 2:30 पाणी वर्षानगरमध्ये भरत होते ती माणसं आज पाणी 10 भरून झोपतात आराम करतात अशा पद्धती. इकडे संजय गांधी नगरमध्ये खड्ड्यामध्ये पाणी भरायचे, हे खड्ड्यामधलं पण पाणी कोणी दूर नाही केलं, फक्त शिवसेनेच्या माध्यमातूनच ते दूर झालं. आणि आज गेल्या 45 शिवसेनेवरती खरंच प्रश्न पाण्याचा प्रश्न सुटलाय. पाण्याच्या टाकीचं जे म्हणतायत त्या पाण्याच्या टाकीचं 1,00,000 रुपयाचं बिल अजून तसंच पेंडिंग आहे. ते बिल कुणी भरायचं कारण ते बिल भरण्याचा एक दिवस या संपूर्ण पारसाईचा पाणी पुरवठा तोडला जाणार आहे. ते आधी पण शिवसेनेचेच नगरसेवक होते, आताही शिवसेनेचेच आहेत, त्यामुळे बिल तर भरा, लोकांना पाणी द्या. एकोण्यात अनधिकृत झोपड्यांना पिण्याचं पाणी मिळत नाही आणि नागरी सुविधा पोहोचवण्याचं काम असल्याचा एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या समर्थन करतात पालिकेचं. काय सांगाल इथं तुमचे पाण्याचा प्रश्न सोडवला म्हणजे? मला पाण्याचा प्रश्न नाही सोडवायचा. माझ्या घराच्या बाजूला एक गटर आहे, 8 फूट खोल आहे. आज त्या घराचं गटरचं पाणी माझ्या घरात येतं, मी रात्री झोपताना खालून कपडा लावतो, ते बंद कुठून होणार ते मला फक्त विचारायचं आहे. मी भरपूर टाइम प्रश्न केला. खरं म्हणजे भारतीय लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडते. 70 वर्षानंतर पण आज हे सगळे राजकीय पक्ष गटर, रस्ते, पाणी आणि शौचालय ह्या मुद्द्यावर लढतायत. मी तर म्हणतो यांना लाज वाटली पाहिजे ह्या मुद्द्याचं नाव घेऊन मतं मागायला. प्रामाणिक प्रयत्न साहेब, आज विकासाच्या नावाखाली माझ्या विभागातून 40% लोक अपात्र होणार आहेत, पण आजही आपण जात, धर्म आणि झेंडा ह्या नावाखालीच राजकारण. एकूणच नागरिक समस्या सोडवल्या गेल्या जात नाहीत असं म्हणतायत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला असं म्हणतायत आणि अनधिकृत झोपडपट्ट्या जरी वाढल्या तरी त्याला आम्हाला नागरी सुविधा पुरवण्याचं काम करावं लागतं पालिका म्हणून, असं शिवसेनेकडनं. अहो, यांना लाज वाटली पाहिजे. आज तुम्ही सर्वे केला तर 2-3 वाजता पाणी भरायला लागतंय. कसल्या सुविधा सोडवल्या त्यांनी? फक्त इलेक्शन जवळ आलं की तेवढ्यापुरता पाण्याचा हे वाढवायचा असं यांचा हा वर्षानुवर्षाचा कार्यक्रम आहे. हे बोलत होते की भागवे साहेब बोलले शांताराम चव्हाण होते तेव्हा कामं झाली, तेव्हा झाली. बाकीच्या 20 वर्ष हे काही झोपले होते का? आता जनता यांना त्यांची जागा दाखवणार आहे. सेना आमच्या आमदार साहेबांचे बोलतात ना स्वप्न होतं की बारामती सारखं हे घाटकोपर बनून दाखवणार म्हणून. हा आज बोलतात ना भाजपाचे आमदार होते, शिवसेनेचे बोलतात ना नगरसेवक होते. हा आज 8 वर्ष झाली बोलतात ना बारामतीची, बोलतात ना पारसाहेबची बारामती झाली नाही पण माती नक्की झाली नाही. माती झाली. तुमच्याकडे आज आपण ज्या विभागामध्ये उभे आहोत इथला आज मितीपर्यंत ज्या सुविधा आहेत त्या स्वर्गीय शांताराम चव्हाण साहेबांनी केलेल्या, ते नगरसेवक असताना. आमदारकीचा इथे विषय नाही आहे, परंतु त्याच्यानंतर आज मितीपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका आहे ह्याच्यामध्ये ज्या सुविधा भेटायला पाहिजे. आज हा रस्ता जो आहे हा टोटली पूर्ण ट्रॅफिकमध्ये असतो. जर कोणाला हॉस्पिटलमध्ये यायचं असेल, खालच्या हॉस्पिटलचा विषय तो प्रलंबित आहे. जी विकास कामं व्हायला पाहिजेत ती विकास कामं झालेली नाही आहे. ट्रॅफिकची समस्या आहे. गोदरेजकडे येतो तुमच्या. ट्रॅफिकची समस्या आहे, अनधिकृत बांधकामाची समस्या आहे. तुमच्याकडे येतो मी. भाजपनं उत्तर द्यावं कारण की भाजप हा सत्ताधारी पक्षाचा मित्र पक्ष आहे. सत्तेत सहभागी आहात, प्रश्न सुटले नाही. अनधिकृत झोपड्या वाढत आहेत त्याला अप्रत्यक्षरित्या राजकीय पक्षांचं पाठबळ आहे असा आरोप. हे जे बोलतायत ते एकदम सत्य आहे, परंतु जरी आम्ही सत्तेमध्ये असलो तरी आज इथे जे नगरसेवक आहे हा शिवसेनेचा आहे आणि ह्या वरती डोंगरामध्ये जेवढे काय झोपड्या असतील एकही पण त्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यकर्त्याच्या असतील तर तुम्ही सांगा, उद्या आम्ही तर तोडायला आम्ही तयार आहोत. परंतु आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या एकाच्याही नाही आहेत ह्या ज्या झोपड्या आहेत त्या इतर पक्षाच्या. तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो की हा इथे जो आणि जेव्हा स्टिंग ऑपरेशन झालेलं आहे बांधा मुंबई ताब्यात घ्या, जेव्हा स्टिंग ऑपरेशन झालेलं आहे त्यावेळी ज्या कोणी झोपड्या बांधलेल्या आहेत त्यांचे तुम्हाला फोटो सकट तुम्हाला रेकॉर्डिंग आहे. एकूणच शिवसेना भाजप जरी मित्र पक्ष असले तरी थेट आरोप आहे भाजपचा की शिवसेनेच्या लोकांनी अनधिकृत झोपडपट्ट्या वाढवलेल्या आहेत. मी तुमच्याकडे येणार आहे पण त्याच्यापूर्वी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे पण इथं नगरसेवक आहेत. झोपडपट्ट्या अनधिकृतपणे वाढत आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इथला प्रलंबित आहे, ट्रॅफिकची समस्या आहे, रुग्णालयाची समस्या आहे. तुमचा नगरसेवक आहे, खरंच इथले प्रश्न काय अजूनही प्रलंबित आहे. 2 मिनिटं विषय असा आहे, पहिले सर्वांनी व्यवस्थित ऐकून घ्यायचं आहे. प्रभाग क्रमांक 118 मध्ये 124 मध्ये
124 मध्ये हारून खान नगरसेवक आहेत, आज प्रभाग समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या कामामध्ये त्यांची किती उजवी कामं झालेली आहेत हे कुठेतरी शिवसेनेने अनुकरण घेतलं पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे शिवसेनेने. प्रभाग समिती अध्यक्ष आहे, इथं शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये तिकीट विक्री होते, इथला विभागपूर्वक 15 लाख रुपये 20 लाख रुपये तिकीटासाठी घेतो, ते 15 लाख 20 रुपये जर वर्तमानपत्रामध्ये येत असेल तर काय करतं, आणि कुठेतरी सत्ताधाऱ्यांचा अपयश आहे हे सगळं. सत्ताधाऱ्यांचापासून आमच्या 124 चा सर्व विकास झालाय, घरोघरी शौचालय झालंय. खालच्या वॉर्डमध्ये 1 टाकी आहे पाण्याची, 1 टाकी आहे, वरच्या वॉर्डमध्ये 2 टाक्या आहेत. मग तुम्ही सांगा 2 टाक्या असून पाणीवरती पुरत नाही, 1 टाकी असून 2 टाक पाणी येतं. वॉर्ड क्रमांक 123 जुना 117 मध्ये फक्त सेनेच्या नगरसेवकाचा विकास झालेला आहे, बाकी कोणाचा विकास झालेला नाहीये. 2 मिनिट आहे का? 124 मध्ये वाढ म्हणजे जे 10 वर्ष जे नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचा, तिथे काही झाले नाही काम. हॉस्पिटलचे खाली बॅनर लागतायत, काम काही चालू नाही आला. आज मार्केटची दशा बघा, काही नाही झालं. आज हॉल बघा, काही नाही. तिथे गार्डनची प्रगत काय नाही, खाली आणि इन्क्रोचमेंट केलेला आहे आणि काही नाही. फुटपाथ वरती स्टॉल केलेला आहे, स्टॉल इन्क्रोचमेंट झालेला आहे, आधी काही नाही झालेला. आम्ही साफ सुथरं राजकारण करतो, विकास करतो, आणि काँग्रेस पुरावा देऊ शकतो की आम्ही विकास करतो. एकूणच आपण पाहिलं की शिवसेनेवर थेट भाजपचा आरोप आहे, शिवसेनेच्या लोकांनी अनधिकृत झोपड्या वाढवल्यात. एनसीपीने आरोप केलाय की झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या लोकांच्यामुळे झोपडपट्ट्या अनधिकृत वाढल्या. आमचं असं म्हणणं आहे, विरोधकांचं काम आहे या मुद्द्यावर फक्त राजकारण करायचं. अनधिकृत झोपडपट्ट्या कुठल्या एक पक्ष बांधत नाही, प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते जे स्वतःला म्हणवतात ते बांधतात, आणि जे प्रोफेशनल आहेत ते फक्त आज शिवसेनेकडून संधी नाही मिळाली तर उद्या भाजपकडे जायचं, परवा काँग्रेसकडे जायचं, हीच त्यांची कामं चाललेली. आणि तेच प्रोफेशनल, तुम्ही जर सर्वे केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा याच्यात काही भाग नाही आहे, काही भाग नाही. शिवसेना केलेला आहे पार्टीचा या शिवसेनेचा 97 सालापासून जे सांगतात आम्ही पाहिले, लोकांचा विकास केला नाही, फक्त आपला विकास केला आहे. जिथे मी राहते तिथे या लोकांनी अनधिकृत झोपड्या बांधल्या, लोकांचा आक्रोश आपण समजू शकतो. सामान्य जनता पण इथं मोठ्या प्रमाणात आकृष्ट आहेत, कारण इथले प्रश्न मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, झोपडपट्टींचे प्रश्न आहेत, अनधिकृत झोपडपट्ट्या वाढत आहेत, त्या झोपडपट्ट्या दादांच्या निमित्ताने निर्माण झालेले प्रश्न, अनेक प्रश्नांची उत्तर आपण घेणार आहोत. पण वेळ झाली एका ब्रेकची, ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत इथल्या ज्या विक्रोळी पार्क साईडच्या लोकांच्या या समस्या आहेत त्या का सुटलेल्या नाहीत. ब्रेक नंतर मुंबई कुणाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण चर्चा करतोय विक्रोळी पार्क साईड मधल्या एकूण प्रश्नांची. नागरी समस्या सुटलेल्या नाहीत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात बरोबर अनेक नागरी प्रश्न सोडवल्याचा दावा नगरसेविकेने शिवसेनेच्या केलाय, त्याचबरोबर इथले जे लोक आहेत सामान्य माणसं, ते सामान्य माणसं वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत आहेत. नक्की काय समस्या खरंच आश्वासनं दिली जाते आहेत ते आश्वासनं पाळली जात आहेत का? पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतील, अनधिकृत झोपड्यांचे असतील, काय? मला असं वाटतं गेल्या 25-30 वर्षामध्ये हा प्रश्न एकही पाळलेला नाहीये. आजही डोंगराळ भागामध्ये पाणी रात्री बेरात्री येतं, त्याचा टायमिंग राहिलेला नाहीये. शिवाय रस्ते असतील, काही कुठल्या गोष्टी असतील, अडचणीचा भाग असेल तो सुधारित झालेला नाही. इलेक्शन आलं का त्याच्या अगोदर 4-5 महिने सुरू करतात, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, ते चालू करतात या सगळ्या गोष्टीला. आणि इतर जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांना जनता आता कंटाळलेली आहे. कष्टवर्ग राहतो इथे, दिनदुबा वर्ग राहतो, यांच्या प्रश्नांना शेवटच्या 5 वर्षातले 4-5 महिने राहिले का? यांना सगळ्यांना जाग येते, आम्ही सर्व कामं करतो. निवडणुकीच्या वेळेला लोकांच्या प्रश्नांची आठवण येते नेत्यांना. काय काय तुझा अनुभव आहे इथं, तू राहतोय अनेक वर्षापासून? एकंदरीत आता तुम्ही इथं बघत असाल या सर्व सत्ताधारी पक्षांचा इथं कलविराट चालू आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मी कधी प्रश्न कुठला आहे प्रश्न सांग. इथं 30 वर्षाच्या इतिहासामध्ये इथं असं आहे की इथल्या प्रस्थापित जे काही आहेत वर्गाच्या बीजेपी सेना भाजपच्या लोकांनी इथं 70,000 रुपयाला कनेक्शन विकलेले आहेत. रायगडमध्ये एक आत्ताच 15 दिवसापूर्वीची घटना आहे, इथं 70,000 मध्ये कनेक्शन विकलं गेलं होतं. बीजेपीच्या एका कार्यकर्त्या तिथं काम करत होता, मिशन 2017 कार्यकर्त्याला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस तिथं जाऊन त्या मिशन 2017 कार्यकर्त्यांचे कनेक्शन बंद पाडलेले. ह्या लोकांनी आजपर्यंत पार्क साईडमध्ये पाण्याच्या प्रश्नापासूनच आम्हाला वंचित ठेवलेला आहे. पाण्याच्या
महत्त्वाच्या प्रश्नापासून वंचित केले. रिपब्लिकन पक्षाचा मोठा वर्ग आहे इथं. बहुजन मी कुठल्याही पक्षातून नाहीये, माझ्या बहुजन समाजाने मला निवडून दिलेलं आहे बहुमताने. आणि हे मिशन 2017 इथल्या प्रस्थापित पक्षांना आणि इथल्या सत्ताधारांना प्रश्न सांगा, भाषण नाही. पाण्याचा प्रश्न तर आहेच, त्याचबरोबर एवढा मोठा बहुजन एवढा मोठा वर्ग आहे पण तिथे अजून एक हॉस्पिटल नाहीये. हॉस्पिटलचा प्रश्न अजून सुटलेला नाही. काय सांगा, हॉस्पिटलचं माध्यम असं आहे की हॉस्पिटल गेले 40 वर्ष इथं बीएमसीचं जे हॉस्पिटल होतं त्या हॉस्पिटलमध्ये जे खालचे नगरसेवक 124 चे अरुण खान आणि वरचे नगरसेवक शिवसेनेचे जे 40 वर्ष इथं सत्ता भोगत असताना शिवसेनेने ते हॉस्पिटलकडे लक्ष न दिली, कारण इथली शिवसेनेचे नगरसेवक डॉक्टर असून पण डॉक्टरचा गल्ला कसा भराल तो बघत गेले. पण सर्व नागरिकांना जे गव्हर्नमेंटच्या सुविधा आहेत त्या सुविधापासून उपलब्ध ठेवलं. कसं खालच्या नगरसेवकचा अरुण खान वाड आहे, अरुण खानचा वाड आहे, तर अरुण खान साहेबांनी तर तिथं पार्किंग लॉबीच बनवून टाकली. मग बीएमसीचं हॉस्पिटल गोर गरिबांसाठी होतं त्या आता रस्ता बनवून पार्किंग लॉबी बनवून टाकली. लोकांचा विकास करायचा तर आपापल्या दुकानं बांधत गेले इथले नगरसेवक. इथे कुठले विकासाचं असं कुठलंही खास धोरण नाही, निश्चित धोरण नाहीये. त्यामुळे जसे झोपडे फेकायचं बेफामपणे वाढतात तसे पाण्याचे मीटर पण बेफामपणे विकले जातात. एक धोरण पार्सेट पूर्ण एक गट्ट असं एक लोकॅलिटी आहे पूर्वीपासूनची, तिचा एक ठरवला असं तर नियोजित विकास होऊ शकत होता. नियोजित विकास करण्याची यांची दृष्टी इथल्या राजकारण्यांकडे नाहीये आणि तसं काय सर्वमान्याचं नेतृत्व नाहीये. त्यामुळे बिल्डरचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. एसआरए आणतात एक नगरसेवक, दुसरा बिल्डर आणतो त्याचा दुसरा शाखाप्रमुख दुसरा बिल्डर. प्रश्नावर मी नंतर येणार आहे. आणखी सांगा, आमच्याकडे पाण्याची समस्या एवढी आहेत की वरून हांडे आणताना बायका पडतात, कुणाचा हात मोडतो कुणाचा पाय मोडतो. आणि नळ घ्यायचा म्हणलं 30-40 हजार रुपये घेतात, मग गरिबाने कुठून 30-40 हजार आणायचे. आमचं पण तोच पाण्याचाच प्रश्न आहे. आज 15 वर्ष आला आम्ही, आमच्या सासू आज म्हाताऱ्या झाल्या, तरुणाच्या म्हाताऱ्या झाल्या, आता आम्ही पण म्हाताऱ्या व्हायला आलो. पण पाणी म्हणजे प्रश्न अजून आमच्याकडे सुटलेला नाही. पिण्याच्या पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहे. नगरसेविकांना प्रश्न आहे मुख्यप्रमाणे. इथलं रुग्णालय आहे ते अद्ययावत झालं नसल्यामुळं खाजगी डॉक्टरांचा गल्ला भरतोय असा आरोप होत आहे. तुम्ही डॉक्टर असतानाही या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलं नाही असा थेट आरोप होतो. आरोग्य समितीमध्ये आम्ही हे मुद्दे वारंवार उचलत गेलोय. काही तांत्रिक अडचणीमुळे या जागेचा आता पुढे काम चालू झालेलं आहे आणि थोड्या दिवसात हे काम सुरू होणार आहे. पण आम्हाला इथून साईनाथ हॉस्पिटल, मुक्ताबाई हॉस्पिटल, राजाबादी हॉस्पिटल आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटल असे वेगवेगळे हॉस्पिटल जवळ असल्यामुळे आम्हाला एवढी अडचण होत नाही. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाण्याचा लोकांचा आउटलुक आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. पण इथे महानगरपालिका राजाबाडीसारख्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या नगरसेविकेने पुन्हा एकदा आश्वासन दिलंय की लवकरच हॉस्पिटलचं काम सुरू होईल. मात्र इथल्या रुग्णालयाचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नेहमीच फक्त पोस्टर लावतात, पोस्टरबाजी करून काम केल्याचा दावा करतात. थेट तुमचे मित्रपक्ष जे आधीचे होते काँग्रेस त्यांनीच आरोप केलाय फक्त पोस्टरबाजीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचं काम आहे. तुम्ही नगरसेवक आहात, सांगा का सांगा. आम्ही फक्त पोस्टर लावत नाही, आमचे काम तुम्ही बघू शकते. आमचे 8 ठिकाणी काम आता सध्या चालू आहे. जे काम मोठे मंत्रीने केले नाही, खासदारने केले नाही, आमदारने केले नाही ते आम्ही करून दाखवले. आज स्वामीनारायण मंदिरचा जो रस्ता 12 वर्षापासून बंद होता, खड्डे होते, ते आरसीसीचा कॉन्ट्रॅक्ट आपला पास करून तो काम आपण चालू केलेला आहे, तो काम आपण चालू केलेला आहे. इथे हॉस्पिटलचा काम चालू झालेला आहे. दुसरा पाणीची टाकीचं तिकडे काम 15 लाख लिटरची पाणीची टाक चालू आज झालेलं आहे. तो आपण करून दाखवतोय, आपण फक्त फेकम पागी करत नाही. आपण फक्त घोषणाबाजी भाषणबाजी करत नाही असं म्हटलंय. तुम्ही म्हटला होता की राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फक्त पोस्टरबाजी करतात, कामं करत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कामं केलीत. काय उत्तर? आता गेल्या 4 वर्षापासून हॉस्पिटलचं नारळ 4 बार फुटलंय, अजूनपर्यंत हॉस्पिटलचं काम सुरू झालं नाही. बॅनर तिथे 4 वर्षापासून लावलेलं आहे, काहीच काम होत नाही. आणि फक्त दाखवायला तिथे एक जेसीबी आणून उभी केलेली आहे, बाकी कुठलाही काम चालू नाही आहे. काम आता सुरू करायला गेले आहेत त्या लोकांनी, 4 वर्षापासून काय ना केलं. निवडणुका जवळ आल्या की नगरसेवक काम सुरू करतात असा आरोप. असं काय नाही, आम्ही भांडुप ते घाटकोपर सर्वात मोठा गार्डनचा काम आम्ही केलेलं आहे. दुसरा आंबेडकर उद्यान त्याच्या गार्डनचा काम अर्धा काम चालू झालेलं आहे. तर आम्ही काम केलेलं ते दाखवतोय. पाणीची टाकी 15 लाख लिटरचे पाणीचं काम तिकडे चालू. पुन्हा दावा केला जातोय की आम्ही काम केलेलं आहे. तुम्ही सांगा, सामान्य माणसाला पिण्याचं पाणी नाही, रस्ता चालायला नाही,
ट्रॅफिकची समस्या आहे, शिवसेनेच्या तुमच्या नगरसेविका आहेत, शिवसैनिक म्हणून कसं बघता? इथले प्रश्न सुटलेले आहेत का तुमचे? या ठिकाणी गेले 45 वर्ष शिवसेनेचा नगरसेवक आहे आणि आता जे विरोधक आलेले आहेत ते एवढ्या वर्ष काय करत होते या निवडणुकीच्या काळात? हे काम प्रश्न सांगा, उत्तर देऊ नका, प्रश्न सुटलेत का? पाण्याचा प्रश्न सुटला नाही, गेली 45 वर्ष सत्ता आहे आणि पाण्याचा प्रश्न आहे? पाण्याशिवाय माणसं जगतात का? पाणी रात्रभर पिण्याचं पाणी मिळण्यासाठी रात्रभर रांगा लावून लोक थांबतात. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये सतत लोकसंख्या वाढत गेली आणि त्यामुळे मुंबईचा पाण्याचा प्रश्न हा वाढत गेला. परंतु शिवसेनेने गेल्या 45 वर्षामध्ये मध्य वैतरणीचं धरण केलं, मुंबईमध्ये जलबोगदे केले आणि मुंबईमध्ये पाण्याची वाढ करण्यासाठी अतिशय प्रयत्न केले आणि या मुंबईच्या पाण्यामध्ये आता हळूहळू शिवसेनेनं दावा केला की पिण्याचं पाणी आपण सोडवलेलं आहे. मात्र प्रश्न असा आहे की अनधिकृतपणे पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन घेण्यासाठी काही हजार रुपये द्यावे लागतात असाही थेट आरोप लोकांच्याकडनं केलेला येत आहे. काँग्रेस असू द्यात, राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या किंवा शिवसेना असू द्यात, सर्वच एकमेकांच्या विरोधात आवाज करत असतानाच मात्र लोकांचे प्रश्न इथं सुटलेले नाहीत. आपण घेणार आहोत ब्रेक, ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत नक्की इथले प्रश्न का लटकून पडलेले आहेत. मुंबई कुणाच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत विक्रोळी पार्क साठीमध्ये. प्रामुख्यानं इथल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, अनधिकृत झोपड्यांचा प्रश्न आहे, इथल्या ट्रॅफिकची समस्या आहे, अनेक समस्यांना इथं ली जनता त्रस्त आहे आणि त्यामुळेच हा लोकांचा आक्रोश आहे. आपण लोकांचा आक्रोश पाहिला. आपण यामध्ये एसआरएच्या ज्या योजना आहेत त्या का यशस्वी होऊ शकलेल्या नाहीत याचीही आपण या वेळेला शेवटी चर्चा करणार आहोत. आपण प्रामुख्यानं हे करणार आहोत, तुम्ही मगापासून प्रयत्न करताय की ज्या गोदरेजच्या जागेसंदर्भात काय प्रश्न आहे? गोदरेज जागेमध्ये महानगरपालिकेच्या आशीर्वादाने जो स्लम एरिया आहे त्या स्लम एरियामध्ये कंपनी वसाहत बसवते आणि आपण तक्रार केल्यावर काढते. तलाव जो होता गणपती बुडवाला तो तलाव बुजवला आहे. मॅनग्रोव्ज आहेत, मनुष्यवधाचा आरोप लागतो पण किलोच्या किलोमीटर मॅनग्रोव्ज काढलेले आहे. हे सगळं स्थानिक नगरसेवक ज्या बालवाड्या आहेत त्या बालवाड्यामध्ये सायकल दुकानं क्लास चालतात आहे. पाण्याच्या ज्या विहिरी आहेत त्या पाण्याच्या विहिरीतून उपसा होतो आहे, बेकायदेशीर उपसा होतोय. अनेक प्रकारे ह्या नगरामध्ये कोणत लक्ष देत नाही. महानगरपालिकेच्या अधिकारी पैशासाठी नगरसेवक आणि सगळ्या अधिकाऱ्यांना धरून पाहिजे. कुणा सामान्य माणसाचे प्रश्न सुटले जात नाहीत, यंत्रणेचा फायदा घेतला. हे लोकांनी सांगतात की हॉस्पिटल बनवत आहे पण आम्हाला बीएमसीचं लेटर आलं त्याच्यामध्ये कुठलंही काम झालेलं नाही, पास झालेला नाही, ते कसं बनवत आहे? दुसऱ्या गाड्यांचं जे काम केलेलं आहे ते आंबेडकर जनतांनी केलेलं आहे, ते दुसऱ्या लोकांनी नाही केलेलं आहे. स्वतःवरती घेऊ शकत नाही. खरं तर या ठिकाणी पारसाईडच्या जनतेने एक चांगला नगरसेवक डॉक्टर सुशिक्षित नगरसेवक यांनी निवडून दिला होता. पण हे नगरसेवक गेल्या 5 वर्षामध्ये यांची उपस्थिती जर आपण सभागृहामध्ये पाहिलं तर 30-40% यांची गेली 5 वर्षांची उपस्थिती आहे. मागच्या 5 वर्षामध्ये यांनी फक्त 5-6 प्रश्न उपस्थित केले. या लोकप्रतिनिधीने प्रश्न उपस्थित न केल्यामुळे प्रश्न सुटले नसल्याचा आरोप काय साहेब? प्रत्येक प्रतिनिधीला या ठिकाणी काहीतरी मानाचं स्थान आहे आणि त्या माध्यमातून हे प्रत्येक प्रतिनिधीला मी म्हणतो तर ना थोडीशी काहीतरी वाटली पाहिजे होती. गेल्या 40 वर्षापासून आम्ही अस्तित्वात असून रामजी मालोजी उद्यान या उद्यानाचा आजपर्यंत एकाही विकास घडलेला नाही आणि हे आता ठाव सांगतात की आम्ही विकास घडवला. खऱ्या अर्थाने मिशन 2017 वरपर्यंत पाठपुरावा करून या रामजी मालोजी आंबेडकर उद्यानाला हा जो फंड पास करून आणलेला आहे, हा फंड पास करून आणला. जवळपास 90 लाखाचा फंड त्या उद्यानासाठी पास झाला होता परंतु तो फंड संपुष्टात झाला कारण त्यानंतर कोणी विकास करायला पुढे झाले. विकासाकडे दुर्लक्ष झाले. एकूण उद्यानाचे प्रश्न असतील, हॉस्पिटलचे प्रश्न असतील, ट्रॅफिक पाण्याबरोबर रहदारीचा आहे. जर एक नंबर रोड बघितलं तर पूर्वी 20 वर्षापूर्वी ते डबल डेकर बस जात होती परंतु आता तिथे एक बस जाताना मुश्किल आहे. कोण जबाबदार? स्थानिक नगरसेवक जबाबदार आहे. स्थानिक नगरसेवक फुटपाथवर वेगवेगळ्या समाजाचे कार्यालय थाटतो. या विभागातील मुलांना म्हणजे लहान मुलं जे शाळेमध्ये जातात त्यांना बसस्टॉपची फार मोठी सोयीची गरज होती. त्यांनी ह्यांना लेटर देऊन देखील ते दुर्लक्षित केलं गेलं आणि एकाच चौकडीमध्ये. शिवसेनेचा नगरसेवक आहे तिथे अशी परिस्थिती नाही का? तिथे नाही आहे. तिथे एवढी मोठी मुख्य मुद्दा असा आहे की रहदारीचा मुख्य रस्ता हा एक नंबर रोड आहे आणि उद्या कुठलीही मोठी दुर्घटना इथे घडली तरी कुठलंही फायर ब्रिगेड पोलीस यंत्रणा किंवा ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही याला स्थानिक नगरसेवक. एकूण स्थानिक नगरसेवकांच्यावर आरोप केलेला आहे. तुम्ही सांगा ही लोक मेन रोड बद्दल बोलतात पण ते ठेवले तिथे फायर ब्रिगेड पोहोचू शकत नाही, आग लागल्यानंतर काय करणार? म्हणून सांगा
जागा फायर ब्रिगेड की गाड़ी पोचू शकत नहीं, फायर ब्रिगेड की गाड़ी पोचू शकत नहीं, एखाद रुग्णवाहिका पोचू शकत नहीं, अशी कंजेस्टेड स्थिति असताना नगर सेवकांच्या मूळ आशीर्वादानच हे अनधिकृत दुकाने पुढे आलेले रस्ते आहेत असं सांगा। हे बघा नगरसेवक आता मी झालो, 40 वर्षापासून इथे शिवसेनेचा नगरसेवक होता, मी आता आलो याच्या आधी सगळे हे झालेलं आहे। आता माझे टाइमात कुठली पण दुकान पुढे आलेली नाही, आम्ही फुटपाथ तुमच्या काळात जे अनधिकृत पुढे रस्त्यात आलेले ते हटवण्याचं तुमची जबाबदारी नव्हती का? नाही, आता कसं हटवणार, आता सगळे झालेले फुटपाथ आम्ही पुढे बनवणार नाही, ह्याचे बाजे आधी सगळे झालेले। 40 वर्ष शिवसेनेचा इथे राज्य होता, तो कामचे वेळ झालेले नाही ते काम। या शिवसेना मुद्दा नाही काय पण बोलतात, गेली कित्येक वर्ष येत ना फक्त गटार रस्ते आणि नळ याच्यावरच भांडताय, त्याच्या पुढे गेलेलेच नाही येत अजून। अरे तुम्ही लोकांना कधी विकास करून देणार? सर मी इतना ही कहना चाहता हूँ, 123 और 124 के जो लोक प्रतिनिधि नगर सेवक है उनसे ही आप पूछिए कि 5 साल में क्या हुआ है, और पानी की समस्या, रोड रास्ता की, और झोपड़ा जो बढ़ाया गया है वो किन्होंने बढ़ाया है, और आपने भी ये चीज का सर्वे करना चाहिए। चिल्लाने से काम नहीं होता। एकूण काय सांगाल तुम्ही सांगा? यांनी पाहडवलं कसं, यांना उमेदवार मिळत नाही आहे त्यांना। एक मिनिट, अरे ह्या बीजेपीला अजून उमेदवार मिळत नाही आहेत, मनसेचे उमेदवार पळवावे लागतात त्यांना। आमचं भाग्य एवढ्या अहो एवढ्या जुने पक्ष झालेले आहेत त्यांना उमेदवार खोटे, की आमचे पंतप्रधान पण खोटे बोलतात, आमचे मुख्यमंत्री पण खोटे बोलतात, आणि आमचे आमदार पण खोटे बोलतात। चर्चेचा सारांश मी फक्त एवढंच सांगू इच्छितो, सर्व सत्ताधारी पक्षांना लाजा वाटल्या पाहिजेत का? तुम्ही इथे उपस्थित करताय सगळे प्रश्न, जे प्रश्न आम्ही जनतेने उपस्थित केले पाहिले प्रश्न तुम्ही उपस्थित करताय, तुम्हाला लाजा वाटवले? आज पार्सेट मध्ये दुरावस्था आहे, रस्त्यावर चालायला जागा राहिली नाही, रस्ते चोरीला गेलेले आहेत, पार्सेट मधले फुटपाथ चोरीला गेलेले आहेत। 123 वार्ड जो आहे पूर्ण डोंगराळ भाग आहे, त्या ठिकाणी कुठलंही साधन जात नाही आहे। मागाची जो राष्ट्रवादीने आरोप केला होता की शाखा प्रमुख पाण्याचे पैसे घेतो, असा जो आरोप केला, त्यांनी एकही पाण्याच्या लाईनीसाठी पैसे घेतला? शेवटचा आपण काँग्रेसकडे, हे खूप दुर्दैवी आहे। दोन्ही वॉर्ड मध्ये तुम्ही जर पाहिलं तर खाली फुटपाथ गायब झाले आणि वरती डोंगर गायब झाले आहेत, आणि या दोन्ही ठिकाणी नगरसेवक कोणाचे त्यांना विचार आहे? वरती डोंगर नाही खाली, आणि हे तुम्हाला मी पुरावा देतो, हे शिवसेनेचे मी तुम्हाला पुरावा देतो, हे शिवसेनेचे माजी नगरसेवकांनी वर्षानगर पाण्याच्या टाकीचा जो पाणी होता ते वर्षानगरच्या लोकांसाठी होता, तो पाणी त्यांनी डायलॉगला। एकूणच अनेक प्रश्न आहेत, विक्रोळी पार्क साईडच्या लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत, रुग्णालय इथे नाही आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत। सत्ताधारी पक्ष स्वतःही मान्य करतात की अनेक झोपडे वाढलेले आहेत, त्याचबरोबर विरोधी पक्षही सांगतायत, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत, त्यानिमित्तानं आता लोक एक वेगळा चेहरा घेऊन वेगळ्या बॅनर खाली एकत्र आले, कारण गेल्या 20 वर्षातले जे लोकांचे प्रश्न सुटले नाही ते प्रश्न सोडवले जाऊत, याच अपेक्षेनं एक नवा फोरम बनलाय। आता या पुढच्या काळात लोकांचे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा करूया। आज मुंबई पुण्याच्या या विशेष कार्यक्रमात इथं थांबूया, पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणाहून लोकांचे प्रश्न घेऊन तुमच्या विशेष कार्यक्रमात मुंबई पुण्याची।